राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींचे शुभ आशीर्वादाने आपण सर्व जप यज्ञासाठी बसलेलो आहोत. 10 माळी ओम जनार्दनाय नमा आणि 1 माळ 11वी माळ ओम म्हाळसा माताय नमा. काय म्हणायचं? ओम म्हाळसा. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, जे जागेवर बसले बाबाजींचा मनातल्या मनात जय जयकार करून आपण मौन धरायचं आहे. ज्यावेळेस आम्ही व्यासपीठावर येऊ 7:30 वाजता त्याच वेळेस आरतीनंतर आपलं मौन सुटलं जाईल. तोपर्यंत कोणाचंही मौन सुटणार नाही याची दक्षता घ्या. कोणीही बोलायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही. आपल्या हातात ज्यांच्याकडं माळी नसेल कृपया त्यांनी मनातल्या मनात जप केला तरी चालतो. जर तुम्हाला समजत नसेल की आपल्याकडनं 10 माळी पूर्ण होत नाही, 10 खडे आपल्याजवळ ठेवायचे बारीक बारीक दुपारून सुट्टी झाल्यानंतर, आणि 10 बाजूला एक एक बाजूला करायचं, आणि 11वी माळ ओम म्हाळसा माताय नमा लक्षात ठेवू द्या. पहिलं 10 माळी ओम जनार्दनाय नमा आणि 1 11वी माळ ओम म्हाळसा माताय नमा. परत 10 माळी असं पूर्ण जप किती होतो याची आपण दक्षता पण घ्या. आपल्या दिवसभरामध्ये 1 सेकंदही वाया जाता कामाने याची पूर्णपणे जाणीव राहू द्या. कोणी कोणाशी बोलू नका, कोणी कोणाकडे बघू पण नका, कारण आपला 1 मिनिटसुद्धा वाया जायला नको. कारण एकाच दिवसामध्ये आपल्याला हे अनुष्ठान पूर्ण करायचं आहे याची सर्वांनी दक्षता ठेवा. जय जनार्दन. अनिरुद्धजी तासकर आणि प्रकाशजी कडाळे यांनी व्यासपीठाकडे येऊन बाबाजींच्या पालखीचं पूजन करायचं. जनार्दन बाबांचं गुरु पूजन करायचं, पूजन करायचं.
Thank you.
kan suci na. Padahal tu Babaji pati asli yang mana aja tiket stage berarti ubah. Ini Babaji cikupa, santo kupa jadi, yamara tu pelari, ane nyana dewa rencila paya ubah dila dewa daya. Jono kaya baga, yang utar dahan kerana asal jono kaya hak cemak jahit beri. Ani hak kewal mandi bapa jinte ya dikeni siwa utari punus mahatma ya dikeni. Anek mahatma begitu ya sih. Anek begitu ni. Pang anek rupanya ya dikeni baga bapa ji ya ini. Ani khaja utari ya dikeni bimbel kiri bapa. Ani ada khaja utari ya dikeni majawati jitu pada ya sih. Ya dikeni bapa ji. Ini malah jadi baru. Jangan begitulah. Pada titik nanggu kasih lekaran yang dikani. Perlu bapa jinih itu kita perlu muka mudi anak titik kani. Lahan korban yang ini sembelah. Ibu ini serum pelabih yang itu hari. Jaksa beli kelak dengan nabi. Mogara, pulala, pulai, bici, gati, baru, kedi, yasina. An khare arthana, kan Baba Ji insa kariya. Jo paranta chandra surya tara hai, to paranta sadaiva chalat rahi. An khare arthana, asa Baba Ji insa asurad aapya paati se asla. Mahana manta dusra tisra kunis noko, ek guru, phakta baas, dusra kunis lagar, nahi. An khare arthana, बाबूजी ने आज ठिकानी दो आज मतलब बोला सुंदर व्यक्ति है ठिकानी कारण आत्मविश्वास मतलब बाबूजी बोलते हैं दूसरा पुरी लागत नहीं फटे एक मत उसे ठिकानी फटते सोता बाबूजी नेता अनेक बेर जरी बाबूजी ने बजीत लो तो दिवस आनंद जाए अनेक घरे आता ना ये ठिकानी बाबूजी ने चिकुपा दली नहीं तो आने का बगीचे लगता आने बाबा जी की समझ नहीं आती कि सुधर से बचाएं कितना आने का नहीं आती कि बोलो लोग पता नहीं आती कि बाबा जी की बहुत चिंता कर बाबा जी की चिंता कर अंधेरे आता ना खून होती आता ना विश्व भी जनिकल भयंकर पंचों वगैरह जनिकल ऐसे या बाबा जी की चिंता नहीं ला बोलने सब कुछ हस्ते में जब लोग कहीं जा रहे हैं नहीं आज चप्पल बकाल बोलती का तो ये मेरे कारण से तो या जाके बोलती मैं या ठीक नहीं पानी शक्लो तुमसे फूल बुल शक्लो दिखे वो भक्ते के वो लक्ष्मी की बाबा ने आशी बोला जो भी बोलूं बोल सकते सब पक्के राम कुछ अंधी जी जाना तो जी जाना Thank you.
Thank you.
पेन सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने शुभ फिरणे या ठिकाणी दर महिन्याला प्रदुष्टर होतोच आणि आज दुधामध्ये साखर सोम प्रदोषाला आणि सोम प्रदोष आबळ वेगळं म्हणतो पितर पाड ज्याला आपण म्हणतो यामध्ये जर कदाचित त्या पितर पाठात 15 दिवसामध्ये जर सोम प्रदोष आला शनी प्रदोष आला तर त्याच्यासारखं मुहूर्त कुठलंच नाहीये आणि त्या मुहूर्तावरती राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे ज्यांना आपण आई म्हणावं ज्या मातोश्री आहे ती म्हळसा माता ज्या जगाच्या कल्याणासाठी जग उद्धारण्यासाठी जगाला एक दिशा आणि जगाची खऱ्याला अर्थान आशा असणारे आपले आपले महान संत ज्या कुशीत जन्माला आले ज्या पवित्र कुळात जन्माला आले ज्या पवित्र भूमीत जन्माला आले ती भूमी किती पवित्र असावी ती कुश किती पवित्र असावी त्या आईची किती मोठी तपश्चर्या असावी किती पुण्य फळाला आला असावं की ज्या अर्थी ज्या कुशीतून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आमच्या सारख्या भूमिकांना त्या आईने आवडले कितीतरी पुण्य त्या परिवाराने केलं असेल प्रथमतः त्या
बाबांतर सोडून गेले असते परंतु आई आहे त्या ज्या आईचं सुपासारखं मन आहे आणि म्हणून त्या मनानं मोठं मन केलं म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामी या भूमीत आले त्या आईचंही आपण काळाच्या गळ्याला स्वागत बाळूभाऊ डुंबरे आणि आपले त्यांचे लहान भाऊ अण्णा त्यांचंही या ठिकाणी खूप खूप काळाच्या गळ्याला स्वागत करतो या सेडसाठी एकच महिन्यामध्ये सुरुवात केली होती कैलासनचे जेवण त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला एक महिना त्या ठिकाणी प्रदर्श करायचं आहे आणि ही उभं राहिलं पाहिजे त्यांचं सर्वजण त्यांचे साथीदार ज्यांनी ट्रॅक्टर दिलं असेल ज्यांनी मुरुम दिलं असेल ज्यांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं आता परत परत त्यांना नाव घ्यायला वेळ घालत नाही परंतु राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा हा मोठा परिवार त्या परिवाराचं एकाच वेळ काळाच्या गजरात आपण स्वागत करू आणि प्रवचनाला सुरुवात करू आणि म्हणून बाबाजी असं सांगितलं जात ना तरी बाळक बोबडा बोली वाकोडा विचुका पावली ते चोज करुणी मावली रिझे जेवी तेवी तुम्हा संता पडियाओ कैसेने तरी अम्मावरी हो या बहुआ वाळुकिया जी आहो सलगी करीत अतिशय सुंदर चिंतन आहे आणि ते चिंतन असं केलेलं आहे या ठिकाणी या जीवाच्या प्रेमामुळे ज्याप्रमाणे आईला आपल्या आपल्याचे बोलणे कौतुकाचे वाटते त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीने संतांना शरण गेलेल्या जीवाचे संत कौतुक करतात असं या ठिकाणी सांगितलं जातं आपलं भाग्य आहे की आपल्याला या ठिकाणी ज्यांनी मौन धरलेलं आहे सकाळपासून ते मौन आणि उद्या सोडणार आहोत चालेल का त्या दोन तीन दिवस अजून चांगली व्यवस्था होणार आहे पुढच्या वर्षी बघा तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल सुंदर सुंदर मोठमोठे रूम होते आणि आपल्या अनुष्ठानाचे अजून आपण एक दोन दिवस आता आज सोडणार आहे काळजी नका लगेचच आपण नेहमी सोडूयात थोड्या वेळानं 15 मिनिटं या ठिकाणी प्रवचन होईल आणि ज्यांनी पंगत दिली किती मोठं भाग्यवान असतील ते बघा लक्षात घ्या आजच्या या पितृश्राद्धेमध्ये म्हणजे या पितरपाठामध्ये जे पंगत देतात ना त्यांच्यासारखं भाग्यवान कोणी नाही आणि त्यांचा आपण काळाच्या गजरात स्वागत करतो ज्ञानेश्वर आहे अजून भारत दोघांचे या ठिकाणी आम्ही काळाच्या गजरात स्वागत करतो लहानपणीच अष्टधातू कृष्णमूर्ती बघत राहा लहानपणीच आईनं सांगव बाबाला आवडत नाही आपल्या घराण्यात भजन नको करू मीरा मीरानं सांगितलं मी माझ्या वाड्याच्या आत करते आणि बसून करते ना काय त्रास आहे छोटीशी मूर्ती कोणाकडून मिळाली त्याचं अजून चिंतन मी करणार नाही कारण खूप लांब आहे अष्टधातूची मूर्ती कृष्णमूर्ती आणि त्या कृष्णमूर्तीचं भजन आहे लक्षात पहिल्यांदा बसून आहे मीराने सांगितलं कृष्ण बोलत नाहीये माझ्याशी तो माझ्याकडं पाहत नाहीये तो माझ्याकडं कृपा दृष्टीने निहारत नाहीये आई पुढे चुकते का कमी आज आम्ही दिवसभर अनुष्ठान केलं बसून केलं हातात माळ लोण ओम जनार्दनाने जप केला का आमच्याकडे ते पाहत नाही का ते बाबाजी असं प्रत्येकाला वाटत असे
आमच्याकडं त्या कृपा दृष्टीने निहाळत नाही का ते बाबाजी प्रत्येकाला वाटत असेल म्हणून मीरा बसल्या बसल्या भजन करताना ती जागेवर उठून उभा राहिली आणि भजन करू लागली आई म्हणाले अगं मीरा बसून करत होते आता तू उभा राहिली सर्व जग तुला नाव ठेवील अगं आई माझ्याकडे फक्त दोनच बघतात तिसरं कोणीच बघत नाही मी वाड्याच्या आत आहे आणि बघणारा अंतकरणातला तो माझा कृष्ण की ऐरूपानं माझ्याकडे बघतो आणि तू माझी आई तू फक्त दोघच माझ्याकडे बघतात माझी आई तुम्हाला बोलणारी ती आणि कृष्णरूपी माझी आई दोघच माझ्याकडे बघतात तिसरं कोण बघत का आई बघू दे ना मला आणि करू दे ना भजन तिथे ती मीरा थांबलेले न थांबलेले ती मीरा अगदी त्याच वेळेस हातामध्ये तिने एक तारी घेतली आणि चिपळ्या घेतल्या तिथे ती थांबलेली आई म्हणायला लागली अरे बावरी बावरी कोण ती मीरा खूप सुंदर घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरी बावरी घेऊन एक तारी मीरा भजन मीरा तिथेही थांबली नाही मीराला वाटलं मी कुठेतरी चुकतेय माझ्या भजनात कुठेतरी कमी आहे मीरानं तिथं थांबले पद घुंगर बांध मीरा मूर्ती काळ कुठ पडून गेली काळा कलर पडला
आणि मग मात्र माझा परमेश्वराला दया आली आणि मग मात्र मीराने नृत्य चालू केलं आणि माझा कन्हैया मीरा संग त्याच पद्धतीने नाचायला लागला. मग मीराला आनंद झाला की माझं अनुष्ठान सफल झालं. आज तुमचं सुद्धा अनुष्ठान सफल झालं. एवढा आनंद तुम्हाला जुगाऱ्याला देऊ नये.
एक होती त्याला द्यायची नाही. दुसरी गोष्ट दारू पिणाऱ्याला द्यायची नाही. त्याला द्यायची नाही. जो दारू घरी जायला चालेल पण 8 दिवसांनी मारून आणून घरी पाठवले तर काय उपयोग आहे. लक्षात घ्या, बेटी म्हणजे मुलगी, गाय आणि पणसा लक्ष्मी कोणाला देत. आता तुम्ही लक्ष्मी दान करता, या ठिकाणी जे दान केलं आज ज्यांनी दान पात्रात मध्ये पंगत दिली भाग्यवान ठरले. परंतु भिकाऱ्याला आपण दान देतो आणि दान देणारा भिकारी तो रोटी दिली तर चांगली आहे, परंतु तो दिवसभर जमा करतो आणि संध्याकाळी जर बिअर बार मध्ये गेलं तर गेशी गेशी नरकात असे. लक्ष्मी जाण्याला कारण आहे हे पण लिहून घ्या. खूप गरजेचं आहे. 7 गोष्टी आपल्या घरात निघून जाण्याला 7 गोष्टी कारण आहे. ज्यांचं ज्यांच्या प्रत्येकाला लक्षात येईल की आपल्या घरात एवढं वाईट दिवस का आले. काही काही लोकांना तर फार अवघड दिवस आले. का आले, काय कारण आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते आणि आम्हाला कायमच टिकलं तरी टिकत नाही. 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आत्ता सांगू का उद्या? खूप गरजेचं आहे, तुमच्यासाठी आहे. पण श्राद्ध कसं करावं हे आज सांगतोपर्यंत थोडस बाबाजी झालं की ज्या गुरुमावळीला ज्या आईनं जन्म दिला ती आई कशी असेल. लहानपणीच आपण म्हणतो बाळपणीच्या शिवनामाचे बाळकडू बाजीले गंगेचं पाणी आणलं, बेल आणलं, परंतु दरवाजाच बंद केला. काय केला? दरवाजा बंद केला आणि ब्राह्मण तुमच्याकडून पूजा करत आहे. समोर भक्तगण कमीत कमी 5-50-100 दरवाजाच्या बाहेर भगवंताची वाट पाहताय की त्यांनाही अशी अपेक्षा आहे की मला पाणी टाकवायचं महादेवाला. त्यांनाही अशी अपेक्षा आहे की मला त्या देवापर्यंत जायचं. प्रत्येकाला अशी अपेक्षा राहते. परंतु मंदिर कोंडून घेतलं, बंद करून टाकलं आणि मध्ये मात्र पूजा चालू आहे. एवढं बेल व्हायचं काम चालू आहे, गंगेचं पाणी व्हायचं काम चालू आहे, परंतु देव नाराज होतो. देव म्हणतो अरे त्याला एवढे. म्हणजे याचा अर्थ भक्ताला भगवंतापासून जर दूर केलं तर देव तिथे काय होतो? रुष्ट होतो. ही पहिली गोष्ट. ज्याचा अर्थ आपण जर पूजा मंदिरात करत असेल तर दुसऱ्यालाही करू दिली पाहिजे. आलं का लक्षात? त्याला आता जर आपण पालखीची पूजा केली, आपण जर बाबाजीला दुसऱ्यालाही त्याचा आनंद घेता आला तर निश्चित आपलं कल्याण आहे. दुसरी गोष्ट सांगितली की ज्यावेळेस आपण भगवत पूजन करतो म्हणजे देवाचं पूजन करतो, आज अनुष्ठान केलं, आपण सगळ्यांनी अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर घरी जायला
मी आज काय केलं माहिती का तुम्हाला अनुष्ठान म्हणजे अहंकार झाला की तिस सुद्धा देव काय होतो नाराज होतो म्हणजे माणसाला त्याच्याविषयी दुरा किंवा दुःख देण्याचं आपण काम करतो. कोणाला आपल्यापासून दुःख झालं तर देव तिथे नाराज होतो. त्यानंतर आपण जो मंत्र म्हणतो ओम जनार्दनाय नमः म्हणा किंवा कुठलंय मंत्र मम दृढ विश्वास असं सांगितलेलं आहे. जर त्या मंत्रावर तुमचा विश्वास नसेल अतिशय एक सुंदर तिथं कथा सांगितलेली आहे. जसं तुम्ही सप्तशतीचा पाठ करत होता घडलेली कथा आहे आणि सप्तशतीचा पाठ करत असताना बिहारमध्ये त्यांनी पूर्ण पाठ केल्यानंतर 4 महिन्यानं त्याची पत्नी वारायची मरायची. त्याला वाटायचं की आपण पहिल्यांदा पाठ केला पहिली गेली त्यांनी दुसरी केली. दुसऱ्यांदा पाठ केला नवरात्रात 4 महिन्यांनी परत गेली. तिसऱ्यांदा सप्तशतीचा पाठ केला परत त्याला 4 महिन्यांनी अनुभव आला. असं करता करता 5 पत्न्या केल्या. किती केल्या किती केल्या 5. आता याला वाटलं ही नको मरायला म्हणून 5व्या पारायणाच्या अगोदर एका संतांकडे गेला आणि संतांना म्हणू लागला की महाराज मी 5 पारायण केले सप्तशतीचे अगदी दुर्भाव आहे. आपल्या सप्तशतीचे नवरात्रात दिवा लावला नवरात्रात चिपरी चढवली उपवास केला तरी माझी पत्नी जाते काय भानगड आहे. गुरुदेवाने सांगितलं पाठ कोणाकडून करून घेतो म्हणजे ब्राह्मणाकडून कोणाकडून करून घेतो ब्राह्मणाकडून. बरोबर मग त्याच्यानंतर सांगितल्या भार्या तू पिडा म्हणजे वास्तविक असं त्याच्यात एक श्लोक आहे परंतु यामध्ये भार्या तू म्हणजे त्या ठिकाणी मरणाचा प्रसंग आलेला आहे म्हणजे श्लोक चुकल्यामुळं भार्या तू कर म्हणजे मेलेले प्रकार आहे तो आणि भार्या तू पिडा म्हणजे मला माझ्या भार्याला पिडा होऊ देऊ नये असं त्याच्यात एक शब्द आहे. परंतु भार्या त्या ठिकाणी मरणाद्वार म्हणजे भार्याला भार्या त्या मरणाच्या द्वारात जाते आहे. मग त्या ठिकाणी सांगितलं बाबा तुम्ही सप्तशती पाठ करताय परंतु ह्या सप्तशतीमध्ये एक शब्द चुकतोय. भार्याचं म्हणजे पत्नीचं दुःख दूर व्हावं पिडा दूर व्हावं असं होतं. परंतु त्या ठिकाणी असं शब्द त्या ब्राह्मणाकडून निघून जातो की भार्या मरणाद्वारे म्हणजे भार्या ती शब्द चुकल्यामुळं ती काय होते तुमच्या घरातली ती पत्नी निघून जाते. मग त्या दिवसापासून त्याला कळलं की आपल्या घरामध्ये जर दुःख होत असेल दारिद्र्य येत असेल तर कोणी जर चुकीचा पाठ करत असेल तर त्याच्यामुळं सुद्धा चुकीचा मंत्र म्हणत असेल तरी सुद्धा लक्षात घ्या. बरं म्हणून पाठ करताना लक्ष द्या मंत्र जप करताना लक्ष द्या. त्या ठिकाणी तिसरं सांगितलं चौथं सांगितलं आहे पाठ करताना आणि 5वा आहे दान. जिथं आपण दान करतो तिथं लक्ष द्या. त्यानंतर आदर ज्या ठिकाणी पूजा करत असतो तिथं आदर केला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपल्या घरातला आपल्या आईबापाचा सगळ्यात मोठा आदर केला पाहिजे. ज्याच्या घरात आईवडिलांचा आदर आहे त्याच्या घरात मी लक्ष्मी टिकते असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर एखाद्याकडनं धन आणलेलं असेल ते देऊन टाक बळजबरी घेऊ नका. बेकार धन म्हटलेलं आहे ते घरात आण कवडी मोल म्हटलेलं आहे त्याला तेही सांगितलेलं आहे की काय म्हणून आपल्याला माहिती किती लोकांचे लाख लाख गेले हे सगळ्यात. त्यानंतर एक कथा येते तेवढी कथा आपण पूर्ण करणार आहोत आणि ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करतो. कारण 7 गोष्टी लक्षात ठेवा आपल्या घरातून धन झाले चट्टा आणि एक मट्टा दोघ भोळे. काय काय चट्टा आणि मट्टा नाव तो घोडे चट्टा आणि काही काही नावाने सुंदर येत आहे. या ठिकाणी असलेलं आहे एक भजन म्हणत होत रस्त्याने खूप गोड भजन म्हणत होत पार्वती
महादेव सन्यासी काय म्हणती सांचुक लागले तो हां कसा आहे बघा कसा झाला गणपती म्हणजे हा परमार्थ आहे का काय म्हणजे आहे जोडी संत जित नाही चट्टा आणि मट्टा चट्टा खूप श्रीमंत आहे अति श्रीमंत त्याने सगळं धन घेतलेलं आहे आणि एक भाऊ मात्र त्याला ताब्यात दिलं त्याला जवळ काहीच ठेवलं आणि त्याने भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली चट्टा आणि मट्टा बघा परंतु असं झालं एक दिवस उगवला श्राद्धाचा दिवस होता चट्टाच्या पत्नीने सांगितलं अरे आपल्याला एवढं घर आहे पण ते आपल्या घरापुरतच आहे लोकांना दाखवत नाही आपण कुठं फिरायला जात नाही सांगा परमार्थ का फिरायसाठी का दाखवायसाठी आहे का नाही मुळीच नाही मग काय करायचं म्हणजे श्राद्धाच्या वेळेस माझी मायके म्हणजे माझ्या मायाचे सगळे बोलून आणायचे तुमचे पण सगळे नाते डोके बोलवायचे आणि मोठी पंगत करायची आता बघा खूप मोठी पंगत म्हणजे मग काय आपले भाऊ 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 जे तुमचे फार गरीब आहे त्यांना बोला भांडे घासायला आपण त्यांना सतत बनायला कशाला दुसऱ्याला बोलवायचं असं म्हणल्यानंतर त्याला बोलवायला गेले त्यांनी सांगितलं चला ना भाऊ भाऊने सांगितलं मी जरी घरी वाचलो पण निमित्ताने मी माझ्या आई वडिलांचं थोडस एक विस्तार थोडं कमी टाकून आणि मग येतो आहे असं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं नको तुझी काही गरज नाही दिले पंगत बसून पंगत बसल्यानंतर असं सांगितलं की आर्या नावाचा त्या कावळ्यावर बसून देवदूत येतो कोणावर बसून येतो आवाज थोडासा मोठं करा किंवा कडक करा घोगऱ्यासारखा आहे आणि म्हणून त्या कावळ्यावर बसून येतो आणि तो जुन्या घरात येतो बरं का कुठे येतो नवीन घरात नाही येतो तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तो आर्या नावाचा देवदूत त्या कावळ्यावरून त्याला सोडून देतो शुमापुराणात कथा आहे अग्निपुराणात कथा आहे फरक ध्यान देऊन ऐका कधी ऐकलेले नसेल तो तिथं सोडून देतो पहिल्यांदा मोठ्या भावाकडं सोडतो कोणाकडं सोडतो पण हिमोठा भाऊ आता चट्टा आणि त्यांनी खूप कमवलेलं होतं आणि म्हणून हा पिता त्यांच्या ठिकाणी आला नाना पण होता संघ दोघं होते दोघं जणांनी आले आल्यानंतर पाहिलं अरे आपल्याला याने हाक मारली नाही अनपंग तर चटक मुटक चालली आहे सगळे जेव घालायचं काम चाललंय पित्राला जेवण नाही गाईला घास नाही कावळ्याला घास नाही काय नाहीये कावळ्याला पण घास नाही कुत्र्याला सुद्धा घास नाही आणि मात्र पंगत्ता मोठी चालली आहे आपल्याला या ठिकाणी बोलवलं नाही आपण इथं थांबायला नाही पाहिजे मग दुसरा कुठं आहे म्हणे मग आपला मट्टा आहे त्याच्याकडे आपण जो पाहिजे तो लय गरीब आहे त्याच्या घरी कसं काय जायचं आपण त्याच्या घरी काहीच नाही आपण जाऊन तिथं उपाशी नाही नाही म्हणे गेलो पाहिजे म्हणून त्याच्या घरात ते जातात त्या ठिकाणची पत्नी धार्मिक असते आपल्या आईनं निमित्ताने तिला एक लोखंडाची पेटी दिली जाते आणि ती पेटी दिली असताना ती सांगते की बाबा ही पेटी मला विकायची आहे आणि या पेटी विकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं अगं तुझ्या आईनं एवढीच पेटी दिलेली आहे बाकीचं आपलं सगळं घरातलं संपलेलं आहे राहू दे ना आठवण नाही म्हणे जा लोहार दादाकडे जा आणि एवढी पेटी विकू जा आणि गुळ घ्या आणि गुळ घेतल्यानंतर विस्तू पेटवा आणि त्या पेटलेल्या विस्तावरती एवढं गुळ टाका श्राद्ध कसं करायचं लक्षात घ्या भारताने खूप कांद आहे इकडं श्राद्ध कसं करायचं आणि देवाला कसं ते पोचतो आणि आपण त्याच्यातून मुक्त कसं होतो त्याला श्राद्ध म्हणतात पितर श्राद्धातून आपण म्हणतो पितृ काय लागला आपल्याला दोष तो जाण्याचा हा मंत्र आहे ज्यांना ज्यांना पितृदोष असेल त्यांनी ही कथा ऐका म्हणजे सगळेजण पितृदोषातून मुक्त होतील आणि सगळ्याच्या घरात सुख आणि संपत्ती आणि आनंद आणि आपल्या घरामधले जे काही सगळे आनंदात राहतील म्हणून ही कथा तुमच्याकडे सांगत आहे बार ऐका तिने ते गेला लवार दादांसाठी अरे जा पेटी घेऊन तुम्हाला काय लागलं नाही नाही म्हणे उष्ण मग आमचे देव आमचे पितर लोक येतील म्हणून उष्ण आणलं आमच्यासाठी आणि म्हणून ते खाणार नाही म्हणून त्याने ती पेटी घेतली आणि गोळ दिला गोळ दिल्यानंतर अक्षरशः तो श्वासानच आलेला पिता
आणि नाना तृप्त झाले सांगितलं वा आज आम्ही खूप तृप्त झालो आज लहान लेकराने आम्हाला भरभरून जीव घातलं आशीर्वाद द्यायला लागले कोण पितर आशीर्वाद दिला पण दादा म्हणतात नाना अरे आपल्याला जेल नाही दिलं कारण जेल द्यायची पद्धत असते दिल्यानंतर काय द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं आपल्याला पाणी नाही दिलं सांगितलं गंगाजवळ येतो आपण तिथून पाणी पिऊ म्हणून ते अग्नीचं बिस्तौर थंड करण्यासाठी दोघं आले होते आणि देताना सांगितलं अरे आपण गुळाचा नैवेद्य दिला आपल्या पितरांना परंतु आपण आपल्या पितरांना पाणी दिलं नाही म्हणून गंगा जल द्यायला गेले आणि त्या ठिकाणी पितर आणि नाना दोघेही प्रगट झाले आणि आशीर्वाद देऊ लागले जा आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी जलही दिलं आणि प्रसादही दिला खूप आनंद झाले जाता जाता खूप आशीर्वाद दिला आणि त्यातून त्यांना मुक्त केलं मुक्त करत असताना काही लोक श्राद्ध करत नाही आणि न केल्यामुळं ते सगळे पितर बाकीचे पितर तृप्त होऊन येतात ढेकळत येतात काही काही मुलं जन्मालाच त्याच्यासाठी येतात आपण फिरण्यासाठी नाही हजामजा करण्यासाठी नाही आपण पितृतर्पण करण्यासाठीच जन्माला आलो मुलगा कशाला व्हावा पितराच्या कारण देव ऋण बारकाय का पितृऋण आणि ऋषी ऋण दीन ऋण माणसाला फेडल्याशिवाय गत्यांतर नाही देवरून कशाने फिरतं पितृऋण कशाने फिरतं आणि ऋषीऋण कशाने फिरतं पुढच्या प्रदर्शनात सांगाल कारण ते आता एवढं वेळ नाही फक्त एवढंच आहे का की ज्यांचे ज्यांचे पितराला आपण देत नाही खायला ते पितर ज्या वेळेस वरती जातात आणि ते राई असतात ना उरलेले बाकीच्या पितरांकडे पाहतात आणि त्यांच्याकडे राई खातात आणि यांना मात्र शाप देतात की अरे वर्षभरातून एकदा पितृ हे येतं पितर पाठ येतं आणि त्याच्यातून तुम्ही आम्हाला जेवण नाही घातले म्हणून ते काय करतात पितराचा दोष लावतात त्या घराला कधीच सुख मिळत नाही लक्षात घ्या काय मिळत नाही म्हणून पितर शाप देतात आणि ज्या घरामध्ये पितर पाठामध्ये पितराला जेव घातलं जातं ते पितर अगदी सुखी होतात आनंद होतात आणि ते पितृदोषातून निवृत्त होतात अशी ही कथा आहे चट्टानी लक्षात राहील म्हणून आपण सर्वांनी आवाज थोडासा मोकळा करा दादा ले जय जय जनार्दन देवा निरंतर घडो सर्वांनी अंतकरणातून भजन करायचं एकदम हाताची ताळी सर्वांनी सरळ बसा ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं दोन मिनिटात नवसुद्धा कसं सरळ एकदम सरळ कोणी कोणी अनुष्ठान केलं बसा असं शांत बसा भूमीला नमस्कार करा हात टेका केला मातृदेव भो आपल्या आईला नमस्कार करा आपल्या वडिलांना नमस्कार करा पितृदेव भव आचार्य देव भव असा वाटतं एकदम घेतला घेतला नाही नमस्कार अरे देव आणि म्हणून लक्ष द्या जरा पितृ लोकांना नमस्कार आईवडिलांना नमस्कार आपल्या गुरुदेवांना बाबाजींना सुद्धा हात जोडून नमस्कार करा केला सर्व दिशेला नमस्कार करा वास्तुदेव भव ज्या वास्तूत बसले त्याला नमस्कार करा नमस्कार केला सर्वांनी करा काही फरक पडत नाही वास्तुदेवाला नमस्कार करा ज्या वास्तूत तुम्ही बसले तिथं आचार्यांना नमस्कार करा व्यासपीठावरल्या संतांना सुद्धा नमस्कार करा आणि म्हणून आपण गेल्या एक दिवसाचं सकाळपासून केलेलं जप घेतले ते आपण राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं आशीर्वादानं आज त्याचं मौन सोडत आहे बाबाजींची परंपरा आहे
की त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून बाबाजींनी चारित्र्य देव त्याचा जय जयकार करावा लागतो आणि जय जयकार केल्यानंतर मग आपण सर्वजण ही मौन सोडायचं असतं आणि ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव म्हटलं की तुम्ही काय म्हणायचं त्र्यंबकेश्वर महाराज की जय जो आवाज गंगेचं जे स्नानाचं पुण्य आहे तुमच्या मुखातला जो आवाज निघतो त्याचं ते एक धार असते एक चैतन्य असतं मौनस्य सर्वसाधारण एवढी ताकद असते आणि म्हणून तो आवाज सर्वजण ऐकतील आणि व्यासपीठावरून ज्यावेळेस ओम नम पार्वतीपते हर हर महादेव म्हणून आणि तुम्ही काय म्हणायचं काय म्हणायचं त्र्यंबकेश्वर महाराज की जय ओम नम पार्वतीपते हर हर जैने अनुष्ठान केले त्यांचा आवाज पाहिजे म्हणा सद्गुरु परत धरणार बरेचसे मोबाईल हा शांत झाले असते झोपले असतील बिचारे विश्रांती मिळाली म्हणा मला दररोज जर एवढं बरेचसे महादेव किती मौन शक्य आहे आज तुम्ही ते मौन करलं आनंद झाला म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आला मोठ्या उत्साहात या अनुष्ठानात सहभागी झाला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या मातोश्री म्हाळसा माता यांचंही आज आपण पुण्य स्मरण केलं टपरगावला मोहिते पाटील घराणे आणि मोहिते पाटील घराण्यामधल्या ह्या माळसाई माळसाईची आई अतिशय भाग्यवान अतिशय पुण्यवान त्या ठिकाणी डोंगर आहे वेरुळला म्हैसमाळ म्हणतात त्या म्हैसमाळच्या डोंगरावरती पायात काही ना चप्पल नाही काहीच नाही कुठलं नाही असं करून ती पौर्णिमेला दर्शनाला जायची तो आशीर्वाद ते मिळालेला प्रसाद ती माणसं आहे आणि ती माणसाही अगदी टापरगावात लहानचे मोठे झाले आईनं त्या माणसाईनं घरामध्ये खूप भाग्यवान सर्व पुण्यवान घरात भागवत कथा अनेक प्रकारचं मोहिते पाटील घराणं म्हणल्यानंतर साताऱ्याकडचं श्रीमंत घराणं होतं शिवणा नदी आहे तिथे कोणती नदी आहे टापरगावला शिवणा वाहते मोठमोठे समाज आहे आणि पवित्र पावन कुळ ते आणि मूळ पुरुष त्यांचे साताऱ्याकडचे असल्यामुळं मोहिते पाटील घराण्यातले असल्यामुळं आपण ते महान घराण्यातले ते दैवत असल्यामुळं ती माळसाई दहेगावच्या उरले पाटीलच्या घराण्यात दिल्या जाते कुठं दहेगावच्या संतांच्या घराण्यात दिल्या जाते आपण म्हणतो माळसा देवीचे बाळ भोळेनाथाचे वरदान एक मुखाने जसे आमचे ओगले बाबांचं जन्मगाव तुम्हाला माहिती असेल आमचे हिमलगिरी महाराज ओगले पाटील घराण्यातले आणि तेही या ठिकाणी आले त्याच दहेगावमध्ये कोण दिली माळसा माता आता पुढचं चरित्र सांगायला पुढचं प्रदर्शन यावं लागेल कारण खूप गोर प्रदर्शन चिंतन आहे पण वेळ एवढा झाला की सगळ्याला भूक लागली किती वाजली नऊ साडेनऊ वाजले आपल्याला नऊ वाजेपर्यंतच बोलू सर्वांना 15 मिनिटं मी तुमची जास्त घेतली त्याबद्दल सर्वांना माफी मागतो झालेली सेवा सद्गुरूंचे पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी राजा घेऊ जय जनार्दन जय